आपलं चिकनचा रस्सा बघा कसला एक नंबर भारी झालेला आहे, आणि अशा पद्धतीत जर तुम्ही चिकनचा रस्सा तयार केलात ना, वाफाळता भात असून दे किंवा भाकरी असून दे, एकदम जबरदस्त लागतो. कोणतेही ढाबा रेस्टॉरंट किंवा हॉटेल स्टाईल नाहीये, आमच्या अस्सल कोळी पद्धतीतली गावरान रेसिपी आहे. साधी सोपी पद्धत आहे आणि तोंडाला पाणी सुटणारी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे मसालेदार चिकनचा रस्सा, आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते. मी इथे चिकन घेतलेलं आहे, आणि चिकन घेताना ना 1.5 किलोच्या आतमधलीच कोंबडी घ्यायची, 2 किंवा 2.5 किलोची वगैरे अशी घ्यायची नाही, कारण ती खायला मजा नाही येत. त्यानंतर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची, टॅमॅटो, आणि हा कांदा आहे ना तो मी गॅसवरती भाजून घेतलेला आहे. भाजलेलं सुकं खोबरं, ठेचलेलं आलं लसूण, घरगुती लाल मसाला, घरगुती गरम मसाला, आणि ही टाटा संपन्नची हळद घेतलेली आहे, आणि हे मीठ. मित्रांनो, हे सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिल्यांदा या चिकनला ना हळद आणि मसाला आहे ना तो लावून घेऊया. हळद आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण आहे ना फोडणीची तयारी करून घेऊया. तर मी इथे कढई घेतलेली आहे, आणि कढईमध्ये तेलसुद्धा घेतलेलं आहे. तर चला आता आपण गॅस पेटूया, आणि गॅस आहे ना आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, फास्ट वगैरे नाही ठेवायचा, कारण लसूण घातल्यावर जळून जाईल. आणि तेल आहे ना चांगलं गरम करून घ्यायचं आहे. चला आता आपलं तेल तापलेलं आहे, तर यामध्ये आपण आलं लसूण आहे ना ते घालूया फोडणीला. थोडंसं आपण परतून घेऊया, जास्त नाही परतायचं आहे. परतून झाल्याच्या नंतर हे मसाल्यामध्ये चिकन कालवलेलं आहे ना ते घालूया. आता हे चिकन आहे ना ते फोडणीमध्ये एकजीव करून घेऊया. चला आता आपलं हे चिकन आहे ना मसाल्यामध्ये एकजीव झालेलं आहे. तर आता काय करूया, याच्यावरती आपण झाकण ठेवूया, आणि 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. पण तोपर्यंत काय करायचं आहे, आपल्याला वाटण्याची तयारी करून घ्यायची आहे. आणि गॅस आहे ना आपल्याला स्लोच ठेवायचा आहे, मीडियम वगैरे ठेवायचा नाही. चला आता आपण हे सुकं खोबरं आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. 2 कांदे हे असे कुसकुरून घालायचे, जे शिजलेलेच आहेत पण असं फिरताना कसं घडघड होईल म्हणून असे कुसकुरून घालायचे. त्यानंतर हिरवी मिरची, टॅमॅटो. आता तुम्ही टॅमॅटो नाही घातले ना तरीसुद्धा चालेल, पण टॅमॅटो घातले तर कसं होते, रसा आहे ना चटकदार होते. क्या बात आहे. कोथिंबीर. आता हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी जाईल याच्यामध्ये, पहिल्यांदा थोडंच घालायचं. हे बघा असं वाटून घ्यायचं. चला आता आपलं चिकनसुद्धा परतून घेऊया. वा जबरदस्त. परतून झाल्याच्या नंतर यामध्ये हे वाटण आहे ना ते सुद्धा घालूया. हे उरलेलं वाटण आहे ना ते सुद्धा आपण काढून घेऊया. आता एका बाजूला आपण रश्यासाठी ना गरम पाणी करत ठेवूया.
त्यानंतर आपला हा घरगुती गरम मसाला आहे ना तो सुद्धा घालूया मीठ चवीनुसार। आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आपल्याला। ओ हो, क्या बात है, कसला एकदम मस्त की चमचमीत दिसते। आता हे चिकन आहे ना मिक्स करून झालेलं आहे वाटणामध्ये। आता काय करूया, यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। पण गॅस आहे ना आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे। चला आता आपण झाकण उघडूया, परतून घेऊया। चला आता आपलं हे चिकन आहे ना परतून झालेलं आहे आणि परतून झाल्याच्या नंतर हे गरम पाणी केलेलं आहे ना चिकनसाठी ते घालायचं आहे आणि पाणी घालताना ना गरम करूनच घालायचा, नाही तर थंडा पाणी घातल्याने काय होईल चिकन आहे ना आकसून जाईल। पाणी घातल्याच्या नंतर ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ना ती घालूया। क्या बात है, आता मिक्स करून घेऊया। आणि रसासाठी आपल्याला जास्त पण पाण्याचा वापर नाही करायचा आहे, चिकनमधून सुद्धा थोडंसं पाणी सुटतं, त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। आणि एक लक्षात ठेवायचं आहे, चिकनच्या लेवलपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं आहे, एकदम पण पातळ केलं ना तर मजा नाही येणार मित्रांनो। रस्सा कसा थोडासा घट्ट घट्ट असला ना तो भाकरीसोबत किंवा भातासोबत म्हणा खायला एक नंबर लागतो। चला आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि आपल्याला शेवटची 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। चला आता आपण झाकण उघडूया। वा काय भन्नाट वास सुटलेला आहे किचनमध्ये, एक नंबर। मिक्स करून घेऊया। हां हे बघा आपलं चिकन ना तयार झालेलं आहे। आता काय करूया, गॅस बंद करून घेऊया। चला आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। रस्सा बघा एकदम मस्त की झणझणीत तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहिलं किती एकदम मस्त की झटपट तयार होणारी रेसिपी आहे। फक्त फोडणी घालायची, वाटण घालायचं आणि बघता बघता आपली रेसिपी इथे तयार। या बात आहे मित्रांनो, तुम्ही सुद्धा पटकन ही रेसिपी आपल्या घरच्या घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका। पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्त की साध्या सोप्या रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात। मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका। इंस्टाग्राम आजी टीव्हीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका। चला अशीच एक साधी सोपी तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।